नमस्कार मित्रांनो, कोतवाल भरती संबंधित जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। दोन जिल्ह्यामध्ये ही जाहिरात आलेली आहे नव्याने। याच्यामध्ये मित्रांनो, कोतवाल हे पद आहे, 18 ते 40 वर्ष वयोमर्यादा, 4th वर्ग कमीत कमी पास असणं गरजेचं आहे, शारीरिक दृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे। मानधनानुसार जी आहे 15,000 रुपये तुम्हाला वेतन मिळेल। 100 गुणांची याच्यामध्ये जी आहे 100 गुणांची परीक्षा होणार आहे। याच्यामध्ये नवीन जिल्हे आलेले आहे नाशिक आणि रत्नागिरी, या दोन जिल्ह्यामध्ये ही भरती होत आहे। रत्नागिरीमध्ये 39 जागा आहे, विविध तालुके आहे रत्नागिरी आणि खेड इथे बघू शकता। 9 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। तर मित्रांनो, नाशिकमध्ये 119 जागा आहे, इगतपुरी, कडवण, चांदवड, दिंडोरी, नाशिक, बागलान, मालेगाव आणि येवला इथे 8 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। आपण एक PDF बघूया, बाकी तुम्ही डिस्क्रिप्शनला लिंक मी तुम्हाला शेअर केलेली आहे, ती जाऊन तुम्ही बघू शकता, किंवा मराठी जॉब्स हे ॲप सुद्धा तुम्ही डाउनलोड करून बघू शकता, प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे। बघा, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड उपविभाग खेड तालुक्यातील म्हटलं आहे, 9 पर्यंत 9-10-2023 पर्यंत अप्लाय करायचं आहे। 600 रुपये इतका खुलाला आहे आणि आरक्षित यांना 500 रुपये, कुठे फी 400-500 आहे, काही ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये काहीमध्ये 500-600 रुपये। तर मित्रांनो, याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनंच तुम्हाला पेमेंट वगैरे करायचं आहे। सविस्तर जाहिरात खेड RTN.PPBharti.in याच्यावरती दिलेली असं म्हटलेलं आहे। रिक्त पद जी आहे, धर्मा वेतन 15,000 रुपये मिळणार आहे शासन निर्णयानुसार। याच्यामध्ये बघा, निडिक याच्यामध्ये समाविष्ट गावे जे आहे अनुसूचित जाती महिलासाठी राखीव आहे। त्यानंतर मांडवे याच्यामध्ये अनुसूचित जाती महिला, नांदगाव याच्यामध्ये इतर मागासवर्गीय महिला, त्यानंतर फुरुस इथं जी आहे इतर मागासवर्गीय महिला, काडवळी इतर मागासवर्गीय महिला, नाणेकुंट इतर मागासवर्गीय महिला, खोपी याच्यामध्ये महिला खुला आणि नाणे खाणेकुंट इथं सुद्धा खुला महिला। अर्जदारा चौथी उत्तीर्ण वयोमर्यादा 18 ते 40 म्हटलेलंच आहे, बाकी मी तुम्हाला सांगितलंच आहे। लहान कुटुंब असणं आवश्यक, कोतवाल तात्पुरत्या स्वरूपात लेखी परीक्षेचे गुण 100 असणार आहे। त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, कोतवालाचे अधिकार कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी व स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी इत्यादी प्रश्न असणार आहे। निवडीची कार्यपद्धती वगैरे दिलेली आहे, वाचून घ्यायची संपूर्ण। आणि अर्ज करायचा असेल तुम्हाला, त्यांनी जी आहे वेबसाईट दिलेली आहे, वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज ऑनलाईन करायचा आहे। आणि हे झालं एक नोटिफिकेशन, बाकीचे नोटिफिकेशन बघायचे असेल जसे नाशिकचे आहे, बालगांचे, मालेगाव, येवला, इगतपुरी आहे, रत्नागिरीचं पाला, पण खेडचं आहे, ते सर्व तुम्ही इथे बघू शकता, डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे। तरी मित्रांनो, इथे आपण जे आहे अपडेट सुद्धा केलेलं आहे वेबसाईटवरती, तुम्हाला आल्याबरोबर सुरुवातीलाच दिसून जाईल त्या वेबसाईटच्या होमपेज वरतीच, न्यूज सेक्शन मध्ये, भरती सेक्शन मध्ये दिसेल। इथे भरतीच्या सेक्शन मध्ये अपडेट केलेला आहे, तर वरती जी न्यूज आलेली आहे। तर मित्रांनो, धन्यवाद।